अनुसूचित जाती संवर्गासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या योजनेसाठी निकषानुसार कोण पात्र ठरू शकेल व संबंधित लाभार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांना योजना मंजूर करून याची अंमलबजावणी करता येणे शक्य व्हावे यासाठी समाज कल्याण विभागामार्फत सर्व शासकीय योजनांचा संगणीकृत एकत्रित डेटाबेस तयार करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी दिली. संविधान दिन ते डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे समता पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दररोज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बुधवारी सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व कार्यक्रमांची माहिती दिली. आपण 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत समता पर्व हा कार्यक्रम राबवण्याचा शासनानं निर्धार केलेला आहे. त्या अनुषंगाने 26 नोव्हेंबरपासून याची सुरुवात झाली आणि 6 डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन, ज्याच्या अनुषंगाने संविधानाची माहिती सर्व भारतीयांना व्हावी या अनुषंगाने हे कार्यक्रम हे 6 डिसेंबरपर्यंत राबवायचे आहे. या सप्ताहामध्ये आपण प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, तसेच संविधानाविषयी इतर सर्व जनजागृती कार्यक्रम आणि समाज कल्याणच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे व संविधानाची माहिती महत्त्व सर्वांना व्हावं हा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज आम्हाला सांगायचं होतं. काही हा असा उपक्रम सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवत आहे.